कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. येऊ का? नाही म्हणलं तर जाणार आहेस वय. तुम्ही नाही म्हणणार आहात का? आमच्या प्रश्नाचं उत्तर म्हणून तू आमासने प्रश्न विचारतेस? प्रश्न नाही मॅडम, मी फक्त निर्णय विचारला. तो आल्याशिवाय कसं सांगणार? आत येऊ का विचारलं होतं मी मॅडम. नको. असं म्हणू शकतोय आम्ही, पण असं आम्ही म्हणणार नाही. या हो, या 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 मास्तरीन भाई, या काय तुम्ही धारा तुझे पप्पा मारत आहे. या अधिपती, तुमची खुर्ची इकडं आहे. मालकाने असं उभं राहायचं नसतंय. मालक टेबलाच्या या बाजूला बरे दिसते. तुमच्या समोर काय अच्छा आई साहेब, कोण मालक काय तुम्ही पण. आणि आमचे वस्तात काय म्हणतात माहितीये काय? झोपण्यापेक्षा बसावं, बसण्यापेक्षा उभं राहावं, आणि उभं राहण्यापेक्षा पळावं माणसानं. ठीक आहे, तुमची मर्जी. पण आता या मास्तरीन बाईसनी मोकळं करून टाकूय काय माझं? का, कुठं जायचंय तिला? इथंच आहेत ना जॉबला. थांबल की काय मास्तरीन बाई, थांबाल ना. मग राहा इथं. या वेळी तुझा राजीनामा आम्ही मनावर घेत नाही, पण पुढच्या वेळेस असा कागद आला तर परत फुलपगारांकडनं रद्द बदली करायची नाही. कळलं काय? गप गुमान काम कर, पगार घे आणि घरी जा. बाकी कशात नाक खुपसू नग, तुझ्या कामाशी काम ठेव. कळलं का? हो. आणि मितालीचं काय? तिचं काय? तिला का फितवलंस तू? हा, कशाला लोकांच्या फाटक्यात पाय घालतेस तू? ती इथं शाळेत आली हे तिच्या बापाला माहितीये. तिच्या बापाला तिनं शिकायला नगय. त्याला कळलं तर तिचं तंगड तोडून तिच्या हातात देईल. उद्या तिचं काय झालं तर तिचा बाप आमच्याकडे काम करतो, आम्हालाच मधी पडायला लागेल. मास्तरीन आहेस तव, मास्तरीन बनून राह, देव बनू नको. तिनं शिकायचं का नाही ते तिचं बाप ठरवल. तिच्या वाट्याला जाऊ नग. कळतंय ना आम्ही काय म्हणतोय ते? त्यांच्याकडे काय बघतेस? कळलं कळलं जसने, न कळायला काय येडायच होत्या, कळतंय मस्त. बोल की गडागडा. मॅडम, Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.